नमस्कार मंडळी, असेच मजेदार धमाकेदार आणि कौटुंबिक व्हिडिओ पाहण्यासाठी सखाराज फिल्म्स या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो नोटिफिकेशनची घंटी जरूर दाबा। चलाई काय आता तुम्ही नवसाचं कुठून काढलं काय मलाच कळत नाहीये। अरे सगळं पण असं नसतं, देवाचं थोडं करायचं असतं रे। तुला काय वाटतं का नाही असं? तुला वाटतं का नवस केल्याने मुलगा होईल म्हणून? का बरं नाही होणार, होईल ना। देवाला जर आपण प्रार्थना केली तेवढी तर तेवढ्यासाठीच बसलेत ना देव। असं थोडी असतं, तुम्हाला दोघांना देवावर विश्वास नाही करे सका? विश्वास आहे का आई? पण मग असं कधी कधी वाटतं ना, मग लोक बी नाव ठेवतात। मग अजून काय दोन चार वर्षांनी झाले त्याला की देव हा देव तो देव। अरे लोकांना बोलायला काय लागतं, लोक दोन्ही कडीन पण बोलतात सखा, तुला कळतंय का काही? आपले देव देव किती झाले, आता एवढे देव बाकी राहिले, एवढं शेवटचं करून बघ ना तू। मला असं वाटतंय होईल असं। एवढा देव देव करण्यापेक्षा जरा घरात लक्ष दिलं तर बरं होईल ना, आम्हाला जरा टाइम दिला तर आमचं सगळं होईल ना। नुसत्या कुसबुस कुसबुस नको ना बोलू ना। आईला असं बोलतं का? आपल्या बाल्यासाठीच आली ना। चल गाय ना, तू गेला का बाहेर? ही अशीच मला बडबड करत राहते, काय सांगू तुला मी? तोंडाला तोंड लावते, तोंडाला तोंड किती तिची तिची कटकट ऐकू मी, सांग बरं। आईला त्रास नाही द्यायचा, आईची बाजू नाही असं नसतं ना कधी। आईची बाजू नाही घ्यायचं, आईची बाजू घ्यायची काय त्याच्यामध्ये? देवाला जाताना सुद्धा असं चांगलं वाटतं का? सांग बरं आई। आता तू तिला शिकवणार आहे सका? मी कस काय, मी दिवसभर ऐकते तू जातो मळ्यात निघून, मी किती कष्ट करते घरामध्ये माझं मला माहिती सका। राहू दे, आलं मंदिर चला आता। अग आईला त्रास नको देत जाऊ। चला चला तुम्हाला पाहिलं ना तशी बोलली पुळक म्हणून, ऐका ऐकलं का सका? बघ आज आई बोलता बोलता आलं मंदिर पण आलं, आलो चालू बरं काय लगे दगड टाकून ठेवले मंदिराचं काम चालू आहे काय माहिती बाबा? काम चालू आहे ना। हे बघ आपला आजोबांचा म्हसोबा आहे बरं का? हा ना। हा अच्छा, तू याच देवाबद्दल सांगत होती का? याच देवाबद्दल, हा नवसाला पावतो सका। बर चांगलंय ना, मग पाहिजे थोडी ये ना इकडे ये ना। आता काय सांगायला लागलं का सगळं तुला? हिला देवधर्मच काय माहित नाही का? आता काय तिच्या आईने शिक पाय डोक्याला कुंकू सुद्धा नाही सका, तुला दिसलं नाही रे रस्त्याने असं? अरे कुंकू लावायची पद्धत आहे का नाही सका? तुला बोलता येत नाही खरे तिला सका? तुला दिसलं नाही का नुसतं थोबड पाहत होत रस्त्याने तिचा? तू काय करते ग? लावते ना म्हणतात अशीच करते ती, घरात सुद्धा टिकली लावत नाही, पण देवाला चाललोय टिकली लावायची काय? लावते लावते ना, बडबड करू लागेल। अवघड काय बाबा, तुझं ऐकत जा जरा, स्वतः तुला कळत नाही का? बस झालं करा पाया पडा एकदा नवस बोला देवापाशी। लावली की लिपस्टिक लावली की काय लावलं घे आता। मनाने जरा बोला देवापाशी काहीतरी, लवकर नवसाला पावतो तो लवकर पाळ देवा, काही बुद्धी दे रे सकाळला पण आणि तिला पण सका, काय तिच्या नादी लागला निसता काही समजत नाही मला। देवा आम्हाला मोकळीक सोडायला लावा म्हणजे आम्हाला मूल बाळ होती, नवस करून काय म्हणणार? देवा पण शास बोलत आहे आता का? आता सगळ्यांनी काय काय मागितलं, मम्मी पण नको का मागायला माझं काही? आपण आहे ना मुलबाळ मागायला आलोय। बरं लगेच तुम्ही आईची बाजू घेऊ नका, आम्ही तुमच्या साईडनी बोलू का त्यांच्या साईडनी बोलू? तू असं कर, कोणाच्या साईडनी बोलू नको ठीक आहे ना, कोणाच्या साईडनी बोलू नको ठीक आहे? मी माझं माझं मनातच माग, मनात पण माग आणि बोल ना, काय प्रॉब्लेम नाही ना। पण देवाचं देवाचं देवा बाबा देवा यांच्या सगळ्यांच्या मनासारखं होऊ दे हा, मला यांनी जसं म्हणतील तसं होऊ दे सगळं, बस 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 आता खुश प्रेमाने म्हणा जरा। नाही कधी कधी खूप छान वाटते की आई काय होत काय होते मधून मधून ते सका कसं आहे माहिती का? तू मळ्यात गेला ना तेव्हा ती माझ्याशी तशी वागती, तुला नाही माहिती लय तुसरेपणा करती रे, पण काय करू मलाही वाटतं एखादं लेकरू ना तो खेळावा म्हणून मी तुम्हाला इथपर्यंत आणलंय, पण मग ती तू आला का तेव्हा जरा तिची तो हे करती हवस ना तुझी, तुला नाही का मुला बाळाची हवस? मी बोलले का असं? तुम्हाला जर एनी टाइम फक्त आई आई दिसत असेल तर कसं काय होतं बोलायला सांग आता मंदिरात म्हणून आई आई म्हणजे मी जन्म दिलाय त्याला। हो मी कुठे काय म्हंटल, तू नंतर आली देवाला आलोय ना आता। बर सासूबाई चुकलं माझं माफ करा, बस आता मस्त पैकी अजून देवाला काय मनातलं आहे ते मागून घे बस। तुम्ही मागा, मी मागितलं ना आता अजून काय मागितलं उद्या म्हणलं डायरेक्ट जुळे, टेन्शनच नाही डबलचं चालते ना जुळे का काय मग ते एकदाच ताणच भेटून जाईल मला, खरंच सांगते लेकर खेळायला भेटते, एक मुलगी एक मुलगा एकदम झंझटच नाही बरोबर काय बरोबर आहे। अगं तू देवापाशी तरी सोड मला बोलायचं,
तुम्ही सांगलं बोला ना मग मी बोलेल ना तुम्ही इथं पण तुम्ही वाकड्यात बोलायला लागल्यावर मग मी कसं काय गप्प असायचं बरं. अगं मोना तुम्ही काय ते साप मुंगसाचं वय असल्यासारखं करू राहिल्या ग. तू हुशार आहे, समजदार आहे, शिकलेली आहे, सवरलेली आहे. सगळं पण मी तुला म्हटलं ते भो लव्ह मॅरेज करूच नको, मला लई त्रास झाला या पोरी पाई. खरंच सांगते, माझ्या भावाची पोर केली असती ना ती परवडली असती रे सक्का मला. तुला लई लव्ह मॅरेज करायचं पडलं तर काय त्या पोरीत पाहिलं तिला ना कामाचा पत्ता ना काही येत नाही, तिला शेतातले काम येत नाही. हा जाऊ दे गाई, आता काय करणार, झालं ना आता शेवटी, आता बदलता येणार आहे का? काय बदलते येणार आहे, पण मग तू तिला जरा समजत जाय ना बाबा. ती मला निसती काट्यावर धरती, तुला काय सांगू सका. माझं वय का घरात फरची पुसायचं, झाडू मारायचं. मन तू आईला फरची पुसायला लावते? अहो काय बोलताय सासूबाई, अहो तुम्ही काय पण त्यांचं कसं काय ऐकते तुम्हाला वाटतं का? मी देवाला आली आई खोटं बोलल का? मी देवापाशी म्हणूनच बोलू राहिले. खरंच सांगते तुला, तुम्हाला लई त्रास दिला मला आज सकाळचं. काय इथं काढायचंच होतं सकाळ समोर या देवापाशी, तरी हा तरी टाइम नाही भेटत ना याला, इथं तरी सांगू याला म्हणून. तू नाही करत ना, तेच प्रॉब्लेम आहे ना, सर करून घेते ना सगळं. तू करती घरात कामच करत नाही, मालाच करती ते सगळं. थोडी तब्येत अजून बारीक होईल आता. म्हणजे तुम्हाला लग्नाच्या आधी सुचली नव्हती का? मी बारीक आहे का जाडे म्हणून फिगर कशी होती? झिरो फिगर होती एकदम. आणि डायरेक्ट झिरोचं, डायरेक्ट 1-0 करून टाकलं, डायरेक्ट 1-0 पर्यंत गेली. अहो तुम्हाला काही वाटतंय का? आता तुम्हीच म्हणता ना असं तसं देवापाशी आलं. मग कसं काय बोलताय तुम्ही? विषय विषय निघला. तुम्ही घ्या तुमच्या मम्मीचीच बाजू फक्त, माझ्याशी बद्दल काही बोलूच नका. आणि तुम्हाला बरं माझ्या समोर त्याला लोटू राहिली. फोन वाजतो पाय, सांगते ना तुला ये फोन सारखा फोन 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 काय सांगू. आता गप बसा ना, बोलू तरी या ना. हॅलो मी इकडे आली, भावाचा फोन येला की तेवढे कान ऐकून ऐकू नका झाला. बोला काय रे दादा, कुठे आहे तू? तुझ्या घरी आलो होतो कुठे आहेस तू? हो तुला न्यायला आलो. इकडे नाही का रे शेताकडे, ते मंदिर आहे ना. कोणतं? आपलं आमचं शेत नाही का इकडे, शेतामध्ये मंदिर आहे बघ इकडे देवाच. हा हा ते शेताकडे जाताना ते लागतं रस्त्यामध्ये. हो हो ये इकडे ये, मी इकडे ये बघून बस आमच्या बोकडे म्हणे इकडे. पाहिलं ना कसं भाऊ आला तर तिला पाय किती आनंद झाला, पाहिलं का? हा नाही ती तिचीच कमतरता राहिली होती आता. नाही तेच ना, पाहिलं का भाऊ आला तर किती आनंद झाला तिला. म्हणजे आता माझा भाऊ यायचं तुम्हाला एवढं त्रास झाला? 15 दिवस नाही झाले मामी गेल्या, आणि लगेच पुन्हा आता हा येऊ राहिला. काय काम काय नेमकं? घ्यायला येतोय तुम्हाला, ऐकलं नाही का आता? आई अबाईला झाले किती दिवस येऊन? पाय ना आता तूच पाय बाबा, काय करायचं? आई येऊन सोडून गेली. आता माझा भाऊ आलाय कमीत कमी, आता तरी भांडू नका, त्याच्या पुढे जाऊ दे ना मला, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? भांडण केलं का? आम्ही भांडतो थोडी, तुला सांगतोय यायचं तुम्हाला एवढा कसं त्रास होऊ राहिला? म्हणजे सांगणं भांडणं कसं एकच असतं, तुला सांगण्यात भांडण फरक नाही कळत आहे का? ते बघा लगेच दोघांचे तोंड कसे उतरले. माझा भाऊ आलाय कमी कमी, त्याच्याशी तरी नीट वागा. अगं काय वागा, तू आत्ताच तुझ्या आई तुला सोडून गेली, लगेच का बरं आला? आला ना आला म्हणजे येईलच ना तो. इकडे तिकडे पाहू राहिली कुठून आता खावी तुम्ही येईल का? प्रणी राहिला काय इकडच्या बाजूने कुठून येईल तो? आता बघू आपण येतो कसा येतो पाहू त्याला. येईलच तो, थांबा त्याच्याशी आता आल्यावर तरी नीट बोला, तेवढं तरी पुण्य करा माझ्यावरती. तुला पापच करू राहिलो आम्ही सगळे, देवाच्या दारात तरी खरं बोल बाई. हा अरे तुझ्याशी कसं वागवं ना, आता माझं पण डोकं नाही चालू राहिलं बाई. तू काय बोलते काय काय काय, एवढं प्रेम देऊन एवढं सगळं करून. हा भाऊ ये ये, हा बाई गाडीचं बघा लागतो, कशाला लागतोय काय माहिती. नाही आता 15 मिनिटांपूर्वी गेलो होतो घरी. देवाचं दर्शन दर्शन घे, आला ना आता. बुटे बुटे बेटे काढ, बुटे बेटे काढ. मी केच का एवढं वाढवले नाही? आता फॅशन असेल त्याची, म्हणजे आता त्याचे केस वाढवायचं पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? नाही नाही केस वाढवायचे नाही प्रॉब्लेम. जास्त हवेत उडताय म्हणलं, जायचं हवेत उडून. नाही तर बघा ती कशी तोंड करू राहिला त्यांना. बोला माझ्या भावाशी, माझ्या पाया पडायची पद्धत बिद्धत आहे का नाही? तुझ्या आईने काही शिकवलं का नाही? एवढी का ओरडताय? मग थांबा ना आई पडते. चुकलं काय? चुकलं इकडं उभं राहा नीट जरा, वय साईडला.
अगं बरोबर आहे ना, मग आता तुझा भाऊ आहे, आता आता माझ्या पाय पडणारच ना. भांडण वगैरे चाललंय का? अगं त्याचं पाय खाली आहे. भांडण वगैरे चाललं म्हणजे तुझी बहीण आहे ना, काहीच काम करत नाही घरामध्ये. काय आवाज येत होता मला तुमच्या फोन मध्ये? आवाज येत होता फोन मध्ये. मग बहिणीला विचारू का? मला विचार राहिला. बहिणीला विचारायचं काय चाललं तुमचं म्हणून. मला विचार राहिला वर तोंड करून. तू काय दे दीदी, काय चाललंय? काय चाललंय? चिडचिड करते काय बोलतो ऐकू ना. चिडचिड काय करते एवढे? जाऊ दे भाऊ, लक्ष देऊ नको त्यांच्याकडे. ते असंच कमी काय सांगा ना तुम्हाला पैसे तरी मी तुम्हाला सांगा. असंच तरी तुला न्यायला आलो मी. अगं मी तेच तर बोलते, आय कुठं काय बोलली? आय काय बोलली का ग तू? मी काहीच नाही बोलली, फक्त मी एवढं बोललो की केस उडत आय बोलले पाय पदत देत आहे का नाही. त्याने पाय नाही पडलं तेवढंच बोलली बाई. मी बोलणार पडेल ना तुम्ही एवढं काय लगेच ते चरकी कुडायले. मी काय माझ्यावर ओरडता कमी काय? त्याच्यावर कशाला तो काही तर राहतो का? म्हणजे राहत नाही म्हणूनच बोलली ना. आई बापन शिकवले नाही का पद्धत नाही का पाय पडायची? बरोबर पडले ना. आता कशाला एवढं बोलून घेताय विचारायला? एवढं लांबून आलाय मला घ्यायला. का बरं घ्यायला आला रे तिला तू? आता आताच तुझ्याही सोडून गेली होती ना. आई बाबाने पाठवलं म्हणे रक्षाबंधनला घेऊन येत. अरे कशाचे रक्षाबंधन? मला लेकी नाही का? माझी भी लेकी यायची आहे ना घरी. त्याला ओवायला पोरी येतील घरी आणि त्या स्वयंपाक पाणी करत बसतील का? तुमच्या मुली पण येतील? माझ्या मुली येतील. बरोबर आहे. मग आता माझ्या मुली आल्यावर स्वयंपाक पाणी करतील. आलीये तिला पण घेऊन आलो मी काल. तर ताई म्हणे दिदी म्हणे छोट्या ताईला पण घेऊन ये म्हणून घ्यायला आलो. मला पाठवलं आई बाबाला. पाठवलं ठीक आहे, पण आता माझ्या मुली येतील त्याचं काय? स्वयंपाक पाणी करतील का त्या इकडे येतील तर? त्या बी तिच्या भावाला राखी बांधायला येणार आहे ना. वारे वाहिनी बहिणी आणि त्याची बहीण बहीण नाही का? नाही आता असं करू आई, आता आलाच आहे ना त्याला रक्षाबंधन केव्हा केलं तरी चालत. मला घरी जायचंय रक्षाबंधनला. माझी मोठी बहीण आलेली, तुम्ही कुठे जायची बाजूची उडायला? आपण घरीच जाऊ. किती भावासमोर भोकाड पसरती म्हणजे त्याला वाटलं पाहिजे हिला लई त्रास आहे घरामध्ये. पाहिलं ना कसं बोलताय त्या? तू रडेल काय झालं लगेच? मध्ये कसं बोलताय तिथे राहुल सर तू काय म्हणाल? तो म्हणजे माझ्या बहिणीला लई त्रास समोर लागले डोळे. काय त्याच पण ते आले डोळे भरून त्यालाही वाटत लगेच. रे भाऊ राहुल, अरे तसं काही नाही रे, आम्ही आलो तिथे नवस बोलायला आलो होतो. काय नाही आईचं मनावर तिथे उतरलो एवढं बघ घर आहे शेवटी थोडं बोलणार शान सुद्ध माणूस राहत घरात. आता त्याच्या आईला जाऊन सांगल आपल्या पुरीला लई त्रास आहे त्याचे डोळे भरून आले त्याच्यावरच मला कळतय. एवढी बडबड करण्यापेक्षा पाठवून दे ना. मग जाऊ दे ना मला. नाही पाठवणार मी. हे बाई दर्शन घेऊन जा इकडे इकडे तोंड करून रडू नको आणि आम्हाला कौतुक दाखवू नको. तुमचं तुमच्या बहिणी बहिणी त्याची बहीण बहीण नाही का? पाठवतो नाही कुठे म्हणलो. हे बघ ते येतील आणि त्याच्यानंतर रक्षाबंधन आपलं झालं तू लगेच चालली जा दुपारून जा. रडू नको बाई पण एवढं काही. दर्शन घेऊन निघतो आपलं चल. मी पाहिल पाठवायचं नाही पाठवायचं आणि रडायचे पुळके करू नको इथं माझ्या समोर. ते दर्शन घे देवाचं निघात. नाही मला काय करते बोलते. नाही नाही मी नाही पाठवत तिला. घेऊन जायचंय. मी पाठवणार नाही. तू दर्शन घे देवाचं निघ आपला चल. निघ काय रे बोल राहुल लगेच. राहुल ऐक ना लगेच काय 8-15 दिवसात येणं जाणं राहत का? अहो पण रक्षाबंधन आली ना म्हणून. मग मी कुठे काय म्हणलं पाठवून देईल ना मी स्वतः आणून सोडतो. घे दर्शन घे निघ बाबा. काय निघ बाबा म्हणजे काय? अगं निघ. नाही नाही हळूहळू जा. अहो कुठे जा? तुम्हाला घ्यायला आलोय ना. घ्यायला आला तर हा लोटंगण झालं त्यांना. हा मी नाही लोटंगण देव आहे तर त्याला आशीर्वाद दे लवकर बायको भेटेल. हा त्याला लवकरच बायको भेटणार आहे तो चांगला आहे. पण आता त्यांनी रडून पुळक केलं आता घरी जाऊन काय सांगतो त्याचं त्याला माहिती. दादा पोरगाले गरीब आहे पण दादा एक शब्द तरी बोलला का आपल्याला? तुम्ही बोलायला दिलं तर बोलेल ना. अरे पण तू आलाच अशा टायमाला ये काही उठसूट उठसूट मायर मायर चांगलं नाही म्हणा. तुला पटत का असं? हो ये सांग मला फोन घरी गेले फोन कर. भाऊ भाऊ काय भाऊ पांग जाऊ द्यायचंय का त्याला? चालला जाय बोल. तुझ्या कुठे गंगाच्या म्हणून व्हायला लागले? राहुल टेन्शन नको घेऊ रे मजा काही नाही. पाय सका आहे ना? पाय सका आहे का? चप्पल मागे ही चप्पल आता पळून जाते काय माहिती? सका अरे मी तू थांब तू हळूहळू बघ आता
है ना कसा तमाशा है देवा काय करू काही समजत नाही बाबा खरच लई त्रास एक तर मला पायाचा प्रॉब्लेम पळत पळत कुठं गेली काय माहिती भवानी देवा काही खरं नाही रे